5 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमदार सीमाताई महेशिरे यांच्या स्थानिक आमदार निधीतून काळेनगरमधील निर्मल कॉलनी येथे संरक्षक भिंत आणि पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच रामेश्वर नगर येथे सामाजिक सभागृह बांधणं या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पश्चिम मतदारसंघात स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचा आमदार सौ सीमा हिरे भूमिपूजन समारंभाचा सध्या सुरू आहे. कोणतेही हेवेदावे न करता मतभेद न ठेवता सर्वसामान्य जनतेचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत राहणाऱ्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी विकास कामांचा धडाका सुरू केलाय. सर्वप्रथम कार्यक्रमाचं भूमिपूजन झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी महेश हिरे, रामहरी संभेराव, अरुण काळे, रोहिणी नायडू, वर्षा रश्मी हिरे बेंडाळे, नारायण जाधव, महेंद्र पाटील, दशरथ लोखंडे, रवींद्र जोशी, अशोक जाधव, यशवंत पवार, निलेश जोशी, रश्मी हिरे, गौरव बोडके, प्रवीण पाटील, निखिल पाटील, संदेश पाठक, चेतन नारखेडे, रुईकर ठाकूर काका, के आर पाटील, प्रकाश पाटील, पाटीलताई, बावीसकरताई, नामपूरकर मावशी, विनायक मोरे, विजय ठाकरे, रामदास पाटील, अभिजित पवार, नितीन कुलकर्णी यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला, भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांचं काम हे पश्चिम मतदारसंघात चांगलं असून येणाऱ्या काळात लवकरच त्या मंत्री होतील अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे पदाधिकारी नारायण जाधव, दशरथ लोखंडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं. माजी नगरसेवक अरुण काळे, ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव, स्थानिक नागरिक यांनी आपली मनोगत व्यक्त केले तर अधिक माहिती आमदार सीमाताई हिरे यांनी दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या पदावर येत्या त्यांना त्याचा काडीचाही गर्व नाहीये. आपल्यासारखं मागं राहिलं तर त्या पुढे घेतील, पुढे या पुढे या, त्याचा खूप आनंद आहे. का बाबा एक स्त्री एवढं छान राजकारण करते, इतकं छान लोकांना गायडन्स करते. आता ह्या मला इथे येऊन 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून आमचं गार्डन ओसाड पडलेलं होतं. आज ते फक्त सीमाताईमुळं पुढे जात आहे. मता मिळो, प्रचंड मताने विजयी हो, मग आपण त्यांचा सत्कार करायला जाऊ. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. अजून आमचे रस्त्यांची कामं आहे किंवा आता काही आता त्या निमित्ताने आम्ही एकत्र तरी येऊ आता. आणि इतके दिवस आम्हाला एकत्र जमण्यासाठी असं काहीच स्थानच नव्हतं एक, त्यामुळे फक्त आम्ही एकमेकाला सुचवायचो, मिटिंगही घ्यायचो मग सहा महिन्यातून एकदा. परंतु आता त्याला असं मिळत नव्हतं, म्हणजे यश येत नव्हतं. आता मागच्यामुळे हे काम चांगल्या प्रतीचं हो ही अपेक्षा ठेवतो. यामध्ये असंच त्यांचं लक्ष आपल्या मतदारसंघाकडे राहील याच्यात काही शंका नाही. ऍक्च्युली कोणतरी सुचवलं आपल्या याच्यात ना, त्याच्या त्याचं तरी बॅकग्राऊंड घेतलं, जर फॉलोअप घेतलं आपण पाहतो की आज आपण इथे समागमंड अगदी छानशा. आणि जसं संभूराव भाऊजींनी सांगितलं की इथे या प्रभागात थोडं आपण म्हणतो जरा एज्युकेटेड प्लॉट आहे, जसं हाय प्रोफाईल लोक त्यांनी पण त्यांच्या घरात जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जे योजना आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या त्यांनी सांगायला पाहिजे. तुमच्यासारख्या जे रहिवासी ग्रीन जिम असतील, अनेक प्रकारचे कामं आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीत नेतो होत आहे. तसेच ते गरजू लोक असतात, गरजवंत लोक असतात. कारण महाराष्ट्र शासन, केंद्र शासन किंवा नगरपालिकेच्या अनेक योजना आहेत ज्या विधवा असतील किंवा अपंग असतील, अपंग मुलांना महिन्याला 3000 रुपये पेन्शन असतील. हॅट्रिक सादरी केली तसं आमदार तुम्ही तुमची हॅट्रिक सादरी होणार. आणि जो काय आम्ही तो कार्यक्रम घेऊ, तुम्ही आम्हाला एक सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून एकत्र उपस्थित करण्याचं जे साधन उपलब्ध करून दिलं आहे, त्यानंतर जेव्हा सभागृह पूर्णत्व असेल किंवा एखादा कार्यक्रम होईल, जे कार्यक्रम होईल, आणि मी तर आश्वासन आणि देवालय प्रार्थना करतो की तुम्ही मंत्रिपद धारण करून त्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहो. आजून येणाऱ्या दिवसात भविष्यात देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे आम्हाला जे माध्यम असून तुमचं आम्ही आभार जे आहे साक्षात याप्रमाणे जे आहे ते तुमचं आभार प्रदर्शन करतो. आणि तुम्ही जो वेळ दिला आहे त्याबद्दल जे काही तर निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमचा जो प्रश्न मार्गी लावला आहे त्याबद्दल सर्व स्थानिक पदाधिकारी तुम्हाला साक्षात नमस्कार. आमचे थिएटर असेल, बालाजी मंदिराचं आपलं प्रशिक्षण वर्गासाठी बांधलेलं
एक सभागृह बांधलेलं आहे आणि त्याचा वापर खूप चांगला होतो. महिला मंडळ ज्या आनंदी सखी महिला मंडळ आहे खास महिलांकरता ते सभागृह बांधून दिलेलं आहे. नुकतंच आता नवरात्र तिथे अंड्यांचं प्रशिक्षण वर्ग घेतला, योगाचा वर्ग चालतो, म्हणजे तिथे वेळ तिथे मोकळा नसतो तर तिथे अभ्यासिका बांधलेल्या आहे. आणि त्यामुळे प्रभा घाटमध्ये गंगापूर असेल, त्याचबरोबर आपलं सिरीन मेडोज असेल, नवशा गणपतीचा परिसर असेल, आनंदगल्ली असेल, संत कबीर असेल. संत कबीरमध्ये सुद्धा आपण पूर्ण रस्त्यांचं काँक्रीटकरण मागच्या महिन्यात पूर्ण केलेलं आहे. आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात स्लम आहे. सध्या प्रत्येक स्लममध्ये आत्तापर्यंत रस्ते काँक्रीटकरण करणं, लाईट बसवणं, पाण्याची व्यवस्था करणं ह्या दलित वस्ती याच्या शेडखाली आपण आधाराखाली आपण तिथं मोठ्या प्रमाणात निधी हा दिलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रभा घाट असेल किंवा पूर्ण आपलं काही केलं खरं तर नगरसेवक असताना माझं खूप स्वप्न होतं की आकाशवाणी केंद्राचं स्विमिंग टँक आपल्या निधीतनं करू. परंतु तिथे महापालिकेत एवढा मोठ्या प्रमाणात निधी नव्हता. त्यानंतर सिडको परिसरात निवडून आल्यामुळे तिथलं काम पूर्ण प्लॅन स्ट्रक्चर सगळं तयार होतं, आर्किटेक्ट होते. तरी आता त्याच त्यांच्या ताईंच्या दिव्या आणि ताई परांजे यांच्या मार्गदर्शनाखाली तो स्विमिंग टँकचं काम चालू आहे. मधल्या दोन काळातही दुसऱ्या पक्षाची सत्ता आली त्यामुळे निधी नव्हतं म्हणून काम थांबलं. त्यामुळे आता परत निधी देऊन ते काम सुरू झालेलं आहे. लवकरच त्याही टँकचं काम पूर्णपणे चालू होईल तो स्विमिंग पूल. त्यामुळे आपले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये विधवा असतील, अपंग असतील, घटस्फोटित असतील, त्याचबरोबर निराधार असतील या महिलांना आपण मासिक पेन्शन देतो. त्याही लोकांना तुम्ही आपल्या ऑफिसपर्यंत जर सांगितलं तर निश्चितच त्यांना देखील मदत आपल्या कार्यालयातनं आणि शासनाच्या माध्यमातून आपण करून देऊ अशी मी आपल्याला ग्वाही देते. हा बांधल्यानंतर आपण एक मंडळ आपलं स्थापन करा. खरं नियमित होणं, स्वच्छता होणं, त्याचं मेंटेनन्स होणं हे फार आवश्यक असतं. त्यामुळे आपण पुढील काळजी ज्याप्रमाणे आपलं घर आपण बघतोय त्या पद्धतीने ती काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. कारण जवळपास 15 जण रविवार असून सकाळी सगळे जमले, त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते. दिवाळी 8 दिवसांनी आहे, सगळ्यांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांच्या पाठीशी आपण असंच आपले आशीर्वाद, आपलं सहकार्य, आपलं प्रेम यापुढे देखील राहू द्या एवढी विनंती या निमित्ताने करताना थांबते. धन्यवाद. जय हिंद. जय स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.